भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेतून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग महाविकास आघाडी फुंकणार आहे. समारोपाची जय्यत तयारी मवियाच्या नेत्यांनी केली. भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप. शिवाजी पार्क वरून राहुल फुंकणार निवडणुकीचं रणशिंग. महाविकास आघाडी शिवाजी पार्कवर करणार शक्ती प्रदर्शन. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेमुळं महाविकास आघाडीचं मनोबल वाढेल अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आशा आहे. भारत जोडो न्याय यात्रेची नंदुरबारची सभा जंगी झाली आहे. आता काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते 17 मार्चच्या समारोपाच्या सभेच्या तयारीला लागले आहेत. समारोपाच्या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाजी पार्कची सभा विराट होईल असा दावा ठाकरे गटानं केला असून निवडणुकीचं बिगुलच सभेत वाजणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. जानेवारी 17 तारखेला शिवतीर्थावर इंडिया आघाडीची एक प्रचंड जाहीर सभा आयोजित केलेली आहे आणि मला खात्री आहे की ही सभा खूपच विक्रमी होईल. एक प्रकारचं निवडणूक युद्ध आहे, त्याचं बिगुलच या सभेमध्ये वाजवलं जाईल. 17 मार्चच्या समारोपाची सभा म्हणजे परिवर्तनाची नांदी असून देशात बदलाचं वारं वाहू लागेल असा आशावाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. 17 संध्याकाळी इंडिया आघाडीचं एक मोठी रॅली शिवाजी पार्क या ठिकाणी आयोजित केली आहे. ही महाराष्ट्राच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो की देशामध्ये महाराष्ट्रातूनच परिवर्तनाची लाट. यापूर्वी काढलेल्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. राहुल गांधींच्या प्रतिमा संवर्धनासाठी ती यात्रा खूपच उपयोगाची ठरली. आताच्या भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतील यात शंका नाही, पण टीका करण्याच्या नादात सत्ताधाऱ्यांच्या हातात आयतकोली देऊ नये म्हणजे मिळवली. प्रशांत झवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.